फ्रेंड्स, वेलकम बॅक, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सर्व? सकाळचे 9 वाजले, कार्तिक गेलाय क्लासला 8 वाजेला, लिलेशही त्यांचं काम करतायत. आता मी बनवते चहा, चाप ठेवायला आज थोडासा लेट झालाय, तर आता मस्त गरमागरम चहा पिऊया. चहा बनवता बनवता माझा व्हिडिओही एडिट करण्याचं काम सुरू आहे, तर व्हिडिओ पण एडिट करते. 10:15 मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे, तर चहाही बनवते, व्हिडिओ पण एडिट करते. माझा व्हिडिओ एडिट करून झाला आहे, अपलोडलाही लावून झालेला आहे. आज खूप टाईम गेला व्हिडिओ एडिट करण्यासाठी, कारण माझ्या मोबाईलमध्ये स्पेस नसल्यामुळे व्हिडिओ एडिट केल्याच्यानंतर सेवही होत नव्हता, तर खूप प्रॉब्लेम येत होते. व्हिडिओ एडिट करत करत मला वाजले होते 11:15. आता व्हिडिओ अपलोडला लावलेला आहे, 11:30 वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड होईल. सर्व कामं तशीच पेंडिंग आहे, स्वयंपाक करण्यापासून सगळे कामं तशीच राहिले. व्हिडिओ एडिट करायला खूप मेहनत घ्यावी लागते फ्रेंड्स, प्लीज. तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्या व्हिडिओला पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघतात पण व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता मी माझी पुढची कामं स्टार्ट करते. हे फ्रेंड्स, माझे ऑलमोस्ट सर्व कामं झालेले आहेत. आता फक्त जेवण करायचं आहे आणि पार्लरला जायचं आहे रेडी होऊन. तर लिलेशचं चालू आहे मीटिंग, तोपर्यंत मी झाडांना पाणी घालून देते. काल घातलं नव्हतं, आज घालून देते. हे नवीन पत्ता आला आहे, जेव्हा आम्ही आणलं होतं त्यावेळेला एवढेच पत्ते होते आणि असं सेम कोम आलेला होता, तो हा पत्ता आहे. आता दुसरा कोम आला आहे, आता दुसरा पत्ता येणार आहे. मनी प्लांट पण छानपैकी आता फुलायला लागला आहे. इथं मनी प्लांटला छोटासा कोम येतोय, म्हणजे इथून परत तो फुटतोय. आज बनवली आहे गवारची भाजी आणि पोळ्या जेवायला, तर आम्ही बसलो जेवायला, तुम्ही पण या जेवायला. हे फ्रेंड्स, मी रेडी झाली आहे पार्लरला जाण्यासाठी. माझे सर्व कामं झाले, जेवण वगैरे झाले, सर्व काही झालेलं आहे, जेवण वगैरे सगळं काम झाले. आता मी रेडी झाली आहे, चला मी जाते. बाय बाय. येते 5 वाजेला, ठीक आहे. आज हेअर कलरिंग करावं लागणार आहे, खूप व्हाईट केस झालेत. बाय गाईज. इथे दोघ जण टाइमपास करत आहे. हे गाईज, आता जस्ट माझं पार्लरचं कस्टमर झालंय, वॅक्सिंग, आयब्रोज, दोन कस्टमर झाले आमचे. आणि आत्ता वाजले 3, रीनाचं झालंय जेवायला जायचं टाईम. भूक लागली तर आता रीना जाईल जेवायला, तोपर्यंत मी माझं ब्लाऊज कटिंगचं काम करते. जर मध्ये कोणी कस्टमर आलं तर परत उठावं लागेल मला कटिंग करताना. रीना येईपर्यंत ब्लाऊज कटिंग करते आणि वेळ भेटला तर हेअर कलरिंग जमलं तर माझं हेअर कलरिंग करायचं आहे. बघ बरं वाटतंय का तेवढे व्हाईट वाटतंय ना, करायचं मग. आता मी जे ब्लाऊज शिवणार आहे ना, त्याच्या बॅकला मी हा पॅच लावणार आहे. कटिंग करते. Thank you.
फ्रेंड्स माझं ब्लाउज कटिंग झालंय. आता मी स्टिचिंग साठी बसते. कलरिंगची तयारी सुरू आहे आमची इथे. आणि आता रीना करेल माझ्या केसांना हेअर कलरिंग. हे पा फ्रेंड्स, माझे केस खूप व्हाईट झालेत. तर आता मी याला टचअप करणार आहेत. दर 15 दिवसानंतर हे काम करावं लागतं. फ्रेंड्स आमचं हेअर कलरिंग करून झालेलं आहे. फ्रंटलाच केलं, म्हणजे टचअप केलंय फक्त मी. आता घरी जाते आणि 15-20 मिनिटानंतर याला वॉश करून घेते. हे फ्रेंड्स, मी पार्लरमधून घरी आली, चहा वगैरे पिऊन झाला, हेअर वॉशही केलंय. मी हेअर कलरिंग केलं होतं तर हेअर वॉशही केलंय. तर सर्व झालंय. आता 6:45 वाजेला मी मुलांना क्लासला सोडायला जाईल आणि मग त्यांना सोडून झाल्यानंतर मग मी पार्लरमध्ये जाईल. व्हाईट हेअर्स पूर्ण हाईड झालेत. मी आत्ता रीनाची सागरवेणी घातली आहे. हे गाईस, तर मला परत कस्टमर आलं होतं, तर ते कस्टमर केले आयब्रोज. त्याच्यानंतर आता मी बसली स्टिचिंग करायला. हे फ्रेंड्स, 9 वाजलेत. आम्ही केव्हाच घरी आलोय. आज मुलांनी पार्टी केली, पाणीपुरी खाल्ली, त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मला छान सरप्राईज भेटलं की आत्ता मला स्वयंपाक करायचा नाही आहे. यांनी मस्तपैकी बिर्याणी ऑर्डर करून ठेवली आहे, तर आत्ता मला स्वयंपाकापासून सुट्टी. मी रिलॅक्स मस्त बसली आरामात. तर आम्ही थोडंसं बाहेर चाललो फिरायला आणि थोडंफार सामान आणायला पण, कारण घरात काहीच काम नाही आहे आणि भूक पण नाही लागली अजून. आम्ही बाहेर जाऊन फिरून आलो पण जास्त वेळ नाही फिरलो आणि कुठे असं स्पेशली गेलो नाही. फक्त लॉंग ड्राईव्ह सारखं नुसतंच एक चक्कर मारून आलो. लॉंग ड्राईव्ह पण नाही, नुसतंच एक चक्कर मारून आलो. खूप थंडी वाजायला लागली म्हणून लगेच रिटर्न घरी येऊन गेलो. आणि आता मस्तपैकी खायला घेतोय आम्ही बिर्याणी. मोबाईलमध्ये डाटा इतका फुल झाला आहे की त्याला आता मी शिफ्ट करते लॅपटॉपमध्ये, म्हणजे जेणेकरून माझ्या मोबाईलमध्ये स्पेस होईल, स्पेस भेटेल मला व्हिडिओ शूट करायला, नाही तर लगेच मेमरी फुल म्हणून येतो मेसेज. हे फ्रेंड्स, 11:30 वाजत आले. आमचे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आमचा कार्तिक झोपला आहे पण अजूनपर्यंत विवेन सर काही झोपलेच नाही आहेत. आणि मग सकाळी उठायला कंटाळा करतात, 9 वाजत तरी उठत नाहीत. झोपायचं नाही का तुला?
झोपायचं की नाही? मग झोप की 11:30 वाजले. चल चलो गुड नाईट बोलून द्या सर्वांना. झोप. गुड नाईट. टीव्ही बंद कर आणि झोप. टीव्ही बंद कर पहिले झोप. उठ बेटा चल. मी पार्लरमधून येण्याच्या अगोदरच निलेश त्यांनी भांडे डिशवॉशरला लावून ठेवलेले होते, तर भांडे पण झाले, सगळं कामं झालं, तर रिलॅक्स आहे. मी आज आल्यापासनं फिरायला बाहेर गेली, म्हटलं थोडंसं फिरून यावं, तर बाहेर खूप थंडी होती म्हणून लगेच रिटर्न घरी आलो, जास्त फिरलो नाही. आणि आता जेवणं वगैरे झालं आहे सर्वांचे, आता आम्ही सर्व झोपू. कार्तिक ऑलरेडी झोपला आहे. फ्रेंड्स, मी माझा आजचा दिवस इथंच संपवते. सर्व कामं झालेले, आम्ही सर्वांचं जेवण वगैरे पण झालेलं आहे. विवेने आता झोपायला जाणार आहे. कार्तिक ऑलरेडी झोपलेला आहे. निलेश मोबाईल बघत बसले थोड्या वेळ, कारण उद्या सॅटरडे, उद्या त्यांना सुट्टी आहे. तर आजचा दिवस मी इथंच संपवते. आजचं ब्लॉगही मी इथंच संप भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट.